हॅलो नमस्कार लाईफ इज ब्युटिफुली या चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला खानदेशी काळा मसाला कसा बनवायचा ते सांगणार आहे या ठिकाणी मी उभा कांदा बारीक चिरून घेतला आहे व हा कांदा मी उन्हात दोन तास वाळून घेतला त्यानंतर एक किलो लाल मिरच्या घेतल्या आहेत या देखील उन्हात थोड्याशा वाळून घेतल्या आहे यानंतर पावशर बेडगी मिरची घेतली आहे ही पण उन्हात वाळवली आहे यानंतर व्यवस्थित सोलून घेतलेला पावशर लसूण घेतला यानंतर मोरी व हळकुंड घेतला आहे हळकुंडामुळे मसाल्याला छान कलर येतो यानंतर धने घेतले आहेत ध आठव्याने मोजून घेतले आहे दोन आठवे हे जुना माप आहे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित मोजूनच घ्यायचे आहेत मसाला बनवण्यासाठी हा मसाला कमीत कमी दोन वर्ष इझिली टिकतो व्यवस्थित सर्व मोजून घेतल्यामुळे मसाल्याला टेस्ट छान येते यानंतर ही कसुरी मेथी घेतली आहे शंभर ग्रॅम कसुरी मेथी सुहानाची घेतली आहे यानंतर पावशर खोबरे घेतले आहे खोबरं आपल्याला व्यवस्थित स्लाईस करून घ्यायचं आहे या किसनीने खूप लवकर स्लाईस होतात या किसनीचा वापर केल्याने यानंतर खडा मसाला घेतला आहे खांदेशी दोनशे पन्नास ग्रॅमचा पॅकेट आहे हा खांदेशी खडा मसाला या पॅकेटच्या मागच्या बाजूला मसाल्यांची सर्व नावे दिलेली आहेत जेवढे मसाले या पॅकेटमध्ये होते ते सर्व यानंतर एक किलो जाड मीठ घेतला आहे जाड मीठामुळे मसाला लवकर कांडला जातो यामध्ये बरेचसे इन्ग्रिडियंट्स जे आहेत ते घरचेच आहेत कांदा मिरच्या धने व लसूण विकत फक्त कसुरी मेथी आणि हा खडा मसाला आहे तो आणला आहे यानंतर आपण धने व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहोत धने भाजताना धण्यांचा छान वास येईपर्यंत धणे भाजून घ्यायचे आहेत यानंतर कसुरी मेथी थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया सर्व मसाले आपल्याला कमी फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत कसुरी मी ती छान भाजली आहे हे सर्व आपण एका मोठ्या पारातमध्ये मध्ये टाकून घेणार आहोत एक एक मसाला भाजून यानंतर खोबरं भाजूया खोबरं भाजण्यासाठी देखील मी थोडंसं तेल टाकून घेतलं मसाले जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे खोबरं या ठिकाणी छान भाजलेलं आहे हे देखील आपण व्यवस्थित भाजून घेतलं खोबरं आपल्याला त्या मसाल्यांमध्ये नाही टाकणार यानंतर जे खानदेशीचा मसाल्याचा जो पॅक होता त्यातले आपण घेणार आहोत खोबरा आपण सेपरेट ठेवला आहे यानंतर तेल थोडंसं जास्त टाकून आपण जे मसाले ज जळता जळणारे जा, आहेत ना, लवकर ते व्यवस्थित तळून काढायचे आहे तेलात लवंग या ठिकाणी मी तेलात व्यवस्थित तळून घेत आहे यानंतर मिरे कुठलाही मसाला जळणार ना या नाही याची काळजी घ्यायची एक एक करून आता आपण सर्व मसाले व्यवस्थित भाजून घेणार आहोत मोरी मी न भाजताच टाकलेली आहे वेलची त्यानंतर खसखस जायफळ शहाजिरे जिरे व बडशबी या गोष्टी आपल्याला आप न वाजताच त्या मसाल्यांमध्ये मिक्स करायच्या आहेत उरलेले सर्व मसाले व्यवस्थित भाजून घेत आहे मी हा मसाला नक्की ट्राय करा हा मसाला वापरून केलेल्या भाज्या व मसालेवात खूप छान लागतो यापूर्वीचे जे मी व्हिडिओ टाकले होते चिकनची रेसिपी व मसाला वांगेची त्यामध्ये मी हाच मसाला वापरला होता काळा मसाला यानंतर मी अर्धा किलो तेल टाकून घेतला आहे या तेलामध्ये आपण कांदा आता जो उभा का चिरलेला कांदा होता तो व्यवस्थित शिजून घेतला कांदा शिजवण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेत आहे कारण मीठामुळे पाणी सुटतं कांद्याला व कांदा, कांदा व्यवस्थित शिजतो कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तो शिजवायचा आहे हा कांदा देखील आपण जे भाजलेले मसाले होते त्यात नाही टाकणार जिरे मी थोडेसे एक्स्ट्रा घेतले आहेत कारण जो खडा मसाला घेतला होता कांद्याची त्यात थोडेच जिरे येतात आता आपण जे मसाले भाजले नाहीत ते मिक्स करून घेणार आहोत जिरे यानंतर हे देखील आपण भाजणार नाही केशर वेलची बडुशोप देखील भाजायची नव्हती यानंतर हे शहाजिरे आहेत खसखस कांदा व्यवस्थितरित्या शिजला आहे जायफळ आपण थोडंसं बारीक करून टाकणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थित काढलं जाईल आता जे मसाले आपण एकत्र केले ते व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊ मसाला व्यवस्थित मिक्स झाला व कांदाही व्यवस्थित शिजला आहे कांद्यात टाकलेलं तेल व कांदा आपण आता सेपरेट आ, एका भांड्यामध्ये मी या ठिकाणी किटलीमध्ये हे सर्व भरून ठेवलं हे सर्व मसाले जे आहेत ते सेपरेट आपल्याला भरायचे आहेत मिरच्या जो भाजलेला मसाला होता तो तळलेला कांदा लसूण खोबरं या ठिकाणी मी थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं यानंतर जे उरलेलं मीठ होतं ते हे सर्व आपण आता कांडप यंत्रामध्ये बारीक करून आणलं या ठिकाणी साडेतीन किलोचा हा मसाला बनून रेडी आहे खूप छान मसाला तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग